इटावावाड येथे एका विवाहित महिलेची कुऱ्हाडीने वार करून हत्या पुसदेथील इटावावाड येथे घरगुती कारणावरून पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी रात्री अंदाजे आठ ते साडेआठ वाजताच्या दरम्यान इटावावाड येथे नारायण यादवराव खरावे वय अंदाजे चाळीस वर्ष याने त्याची पत्नी सौ रेखा नारायण खरावे व अंदाजे पस्तीस वर्ष हिच्या डोक्यात कुराडीने वार करून तिला ठार केले घरात या दोघात क्षुल्लक कारणावरून वाद झाला व याचे रूपांतरण हानामारीत झाले यामध्ये ही खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे या घटनेची माहिती तेथील स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशन पुसद शहर यांना देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेला दवाखान्यात भरती केले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी करत आहे